हा सर, बोला तुमचा एक्सपिरियन्स, बोला तुम्ही काय केलं आज. सकाळी 9:45 वाजता अर्धा तास आधीच बसलो, वॉच लिस्ट तयार केल्या मी, एक्सेल शीट एक बनवली, 188 शेअर्स ते एक्सेल शीट मध्ये घेतले आणि दोन वॉच लिस्ट बनल्या, म्हणजे 50 चे एक वॉच लिस्ट होते, तर दोन म्हणजे ऑलमोस्ट 100 आणि तिसरी अर्धी बनली. ते मार्केट चालू झाल्यानंतर सर मी एक 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 ते म्हणजे सगळे हे केले, सर्च केले, जवळपास 100 ते 110 शेअर मध्ये हे केलं, चेक केलं फास्ट खाली येऊन, त्यातले 5 शेअर सर मिळाले आणि 500 च्या 500 वर गेलेत सर. म्हणजे बाईंग साइड ला मी ते प्रेडिक्ट केलेले, ग्रॅन्युअल्स म्हणून शेअर आहे सर, तो 565 ला हे केलेलं, तो लास्टला 585 मी टार्गेट लावलं. जरा टार्गेट लावताना मला जरा अजून हे केलं पाहिजे, मी अंदाजे लावलं, म्हणजे 585 जजमेंट घेऊन लावलं, 578 आलेला सर तो, त्या व्हेरी गुड. अकॉर्डिंगली 565 भरणार ना 570. सर? हा, 565 वरून सर. भरपूर छान आहे मग सर, भरपूर छान आहे. आणि सर एक GNFC म्हणून आहे तो पण चांगला गेला, 685.90 ला मी हे केलेला, म्हणजे 9.56 AM ला लिहून ठेवलंय सर सगळं नोटबुक मध्ये. ओके ओके. आणि दुपारी म्हणजे ऑफिसला जायच्या आधी चेक केलं सर, दुपारी लंच ला आलो ते बघितलं तर तो टार्गेट मी 695 लावलेला आहे ऍक्च्युली, मला ते समजलं नाही, जजमेंट 699 पर्यंत गेला तो. 695 ला बाय केलेला, 699 पर्यंत गेला. नाही नाही, 685 ला हे केलेला, बाय केलेला अच्छा, पेपर वर. 85 ला बाय केलेला, 699 ला गेला. येस सर, 699.90 वाव, नाइनटी आहे जबरदस्त जबरदस्त, ऍक्च्युली. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि 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 सर एक शेअर इन्फी आणि IEX दोन्ही शेअर पण बाय केलेले, दोन्ही पण वर गेले सर. 1887 ला घेतलेला इन्फी म्हणजे पेपर वर, 1904 ला 3 वाजता बघितला मी सर, क्या बात है, क्या 1904. जबरदस्त आणि जबरदस्त सर. इंडियन इंडियन एनर्जी एक्सचेंज 205 तो 208 ला झाला. आणि ते इंडिगो आपल्या मला वाटतं FNO मध्ये नाही आहे, पण तो मी कुठून कसा ऍड केला तुम्हाला लिस्ट मधून, तो पण वर गेला सर, तो खूपच चांगला वर गेला, 4827.65 ला होता 9.25 AM ला, आणि 3.15 PM ला तो 4904 म्हणजे ऑलमोस्ट तर 70-75 पॉईंट वर गेला. जबरदस्त जबरदस्त सर, क्या बात है, क्या बात है. म्हणजे जवळपास 5-6 हे केलेले, सगळेच्या सगळे वर गेले, त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स बऱ्यापैकी बिल्ड झालाय. अजून 2-4 वेळा करून मी हे करेन नेक्स्ट. आपलं जबरदस्त. पोर्टफोलिओ साठी हे केलंय सर, 3 लाख रुपये बॅलन्स ठेवलाय, ते तुम्ही 2 दिवसानंतर ते झालं की मी एक 35,000 करून ठेवले अकाउंट मध्ये, हे झालं की मी ते टाकून तोपर्यंत पेपर ट्रेडिंग ने एक्सपिरियन्स करतो सर. फक्त हे करताना मला दोनच डाऊट आले सर, आपली परमिशन असेल तर अच्छा, विचारतो. येस, मी घेतो ते डाउट सर, बट पण त्याच्या आधी मला जस्ट तुम्हाला एक विचारायचं सर, की आज हे पहिल्यांदा केलेलं तुम्ही ट्रेडिंग? नाही, थर्ड टाइम, म्हणजे आता मागे तुम्हाला पण मी बोललो मी, हे तिसरी वेळ आहे, तिन्ही वेळा बरोबर एक्सपिरियन्स येत आहे. ह्यावेळी जास्त गेले मी, 1.25 तास 1.5 तास बसलो आज सकाळी ऑफिसला, वाव. पण लेट गेलो, 11 वाजले केव्हा समजलंच नाही, 10:30 वाजता बघितलं त्यावेळी, हे सगळं करता करता मग ते डायरी मध्ये लिहून काढले आणि दुपारी लंच ला आलो तेव्हा बघितलं, त्यावेळी सगळेच्या सगळे ग्रीन ट्रेंड करत होते, म्हणजे वॉच लिस्ट 5वी तयार केली आहे ट्रेडिंग लिस्ट म्हणून, सगळेच्या सगळे ग्रीन वर आले. आणि वाव. एशियन पेंट पण प्रेडिक्ट केलेला, त्याच्यामध्येच एक क्वेश्चन आहे, तो विचारतो एशियन पेंट अच्छा, मी गेला खाली क्वेश्चन सर घेतो तो. सर, मी हा क्वेश्चन घेतो, पण जस्ट त्याच्या आधी तुम्हाला जस्ट मला बोलायचं आहे की मला तुम्हाला, मी क्वेश्चन तर घेणारच आहे तुमचा सर, पण त्याआधी ओके, मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की कसं वाटलं, मजा वाटली की नाही, की तुमचे आउटस्टँडिंग वेरिएशन सर, सगळे. आउटस्टँडिंग म्हणजे म्हणजे काय म्हणतात, बियॉन्ड लिमिट एक्सपिरियन्स आहे माझा, मी खूपच एक्साइटेड आहे. जबरदस्त. म्हणजे म्हणजे फर्स्ट टाइम केले, म्हणजे लाइव्ह मार्केट मी केव्हा बघितलं नाही, फक्त ऐकलंय मी, मित्र बरेच गोष्टी करतात, पण जर तुम्ही म्हटलं तसंच आहे माझं, एम्प्टी कप घेऊन आलोय आपल्याकडे, जेवढा येस भरेल येस, जेवढा भरायचं आहे तो आपल्याकडूनच भरू दे, आणि कॉन्फिडन्स बऱ्यापैकी आलाय सर आजच्या याच्यावरून. तुम्हाला एक दोन जबरदस्त. डाऊट आले, म्हणजे डाऊट म्हणजे मी ते आता काय चुकायचं आहे तर छोट्या मोठ्या चुका पेपर वरच केलेला बरं, नेक्स्ट वीक पासून मग ते व्हायला नको, ते मला राईट एकदा राईट. लिहून तुम्ही, ठेवलंय सर. येस येस सर, जस्ट मला तुम्हाला एकाच गोष्ट बोलायची आहे तुमचं क्वेश्चन घेण्याआधी, की सर मला एक सांगायचं आहे की आज तुमचे पहिले दुसरे तिसरे ट्रेड हे सगळे बरोबर जात आहेत. आज तर 5 ट्रेड गेले, 5 च्या 5 तुमचे राईट गेले. मला तुम्हाला थोडक्यात सगळ्यांना सांगायला आवडेल की मला माझं पहिलं प्रॉफिट बघायला खूप टाइम लागलेला. जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना मी ट्रेडिंग चालू केलेलं, त्यावेळी म्हणजे मला कोणी गाईड करणार नव्हतं, म्हणजे काही येऊन कोणी चुकीचं टेक्निक सांगायचं, हे कर ते कर, कोणतरी ब्रोकर होऊन सांग, हा बाय कर तो बाय कर, पण ते असं प्रॉपरली ट्रेडिंग नव्हतं केलं. स्वतःनंतर भरपूर रिसर्च केलं, अनालिसिस केलं, नंतर मग भरपूर भरपूर वेळ घालवला, दिवस जाता बसले असो, पण त्याच्यानंतर जे रिझल्ट निघायला लागले ते जबरदस्त लेवलला होते. आणि आज फार मस्त वाटतं, फार अभिमान वाटतो की आपले क्लायंट पहिल्या ट्रेड पासूनच त्यांना प्रॉफिट यायला लागतो. म्हणजे काय लेवलला तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होत असेल हे मला, आय कॅन अंडरस्टँड, राईट. सो नक्कीच मी बोलतो ते फॉलो करा, नक्कीच तुम्हाला लाईफ टाइम चांगला रिझल्ट येणार. आणि आता तुम्ही स्टार्टिंग सर नवीन आहात, तर तुम्ही एवढा चांगला रिझल्ट काढताय, विचार करा मी तुम्हाला जर 5-6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष भेटला तर तुम्ही काय लेवलला असाल, राईट. सो नक्कीच सर तुम्ही चांगल्या रीतीने काम करा, राईट. आणि अशाच प्रकारे तुम्ही सर ग्रोथ राहा. थँक्यू सर.